नमस्कार, मी ज्ञानेश्वर खंडू चिखले, टूल अँड डायमेकर निदेशक श्री साईबाबा आयटे शिर्डी. तर विद्यार्थी मित्र, आज आपण आजच्या ह्या लेक्चरमध्ये टाईप्स ऑफ व्हॉइस संदर्भात माहिती पाहणार आहोत. व्हॉइसचे वेगवेगळे प्रकार, तर या प्रकारासंदर्भात आपण प्रथम इंट्रोडक्शन प्रस्तावना पाहूया. वर्कशॉपमध्ये वेगवेगळ्या प्रकारची कामे करावी लागतात आणि अशी वेगवेगळ्या प्रकारची कामे करताना जॉबला पकडण्यासाठी ज्या साधनाचा उपयोग करतात त्यास व्हॉइस असे म्हणतात. व्हॉइसमध्ये जॉब पकडून त्या जॉबवर आपल्याला फायलिंग, हॅक्सॉइंग, चिपिंग, ड्रिलिंग, मिलिंग, शेपिंग, ग्राइंडिंग इत्यादी ऑपरेशन करता येतात. तर अशा ह्या व्हॉइसची जी बॉडी आहे ती बॉडी कास्ट आयर्न या मटेरियलपासून तयार केलेली असते, बनवलेली असते. अशा प्रकारे या व्हॉइस संदर्भात आपण ही प्रस्तावना बघितली. त्यानंतर व्हॉइसचे वेगवेगळे प्रकार कामाच्या स्वरूपानुसार पडतात. वेगवेगळ्या प्रकारच्या कामाकरता हे व्हॉइस उपयोगात आणले जातात. तर त्या संदर्भात आपण वेगवेगळे प्रकारचे व्हॉइस आपण अभ्यासणार आहोत. त्यामध्ये पहिला प्रकार क्विक रिलीज किंवा क्विक रिलीजिंग व्हॉइस. तर या संदर्भातली माहिती क्विक रिलीज, आता या ठिकाणी आपल्याला एक क्विक रिलीज व्हॉइस यामध्ये आकृतीमध्ये आपल्याला दिसतंय. क्विक रिलीज व्हॉइस आहे. तर क्विक रिलीज व्हॉइस हा साध्या बेंच व्हॉइस सारखाच असतो. आपण यापूर्वी बेंच व्हॉइस संदर्भात माहिती पाहिलेली आहे की जो व्हॉइस बेंचवर फिट केला जातो टक्सॉइंग, फायलिंग, चिपिंग, स्वाईंग इत्यादी कामाकरता त्याचा वापर केला जातो. तर अशा व्हॉइस प्रकारचाच म्हणजे व्हॉइस प्रमाणेच हा क्विक रिलीज व्हॉइस साध्या बेंच व्हॉइस सारखाच असतो. परंतु मुव्हेबल जॉची उघडण्याची क्रिया या ठिकाणी हा जो काही मुव्हेबल जॉ आहे त्याची जी उघडण्याची जी क्रिया आहे ही क्रिया लिव्हरच्या सहाय्याने केली जाते. या ठिकाणी लिव्हरच्या सहाय्याने ही केली जाते. जर लिव्हर ही मुव्हेबल जॉच्या समोरील बाजूवर दाबली जाते तर नट स्क्रू मोकळा होतो आणि मुव्हेबल जॉ पाहिजे त्या ठिकाणी जलदरित्या आपल्याला बसवता येतो. तर अशा प्रकारे ही क्विक रिलीजिंग व्हॉइस संदर्भातली माहिती. त्यानंतर व्हॉइसचा उपयोगावरून पडणारा पुढचा प्रकार आपण पाहणार आहोत पाईप व्हॉइस. तर या ठिकाणी आकृतीमध्ये हा पाईप व्हॉइस दाखवलेला आहे. त्याच्यामध्ये हा बेस प्लेटचा भाग आहे. त्याच्यानंतर लोअर जॉ, अप्पर जॉ, त्यामध्ये त्या जुनी जॉला व्ही सारखा आकार आहे. त्या ठिकाणी पाईप सारखे तसं पाठ पकडण्याकरता त्याच्यावर सरेशन जे पाडलेले आहेत. त्यानंतर हा उभा स्पिंडल आहे, त्यावर थ्रेड पाडलेले असतात. त्या स्पिंडलला वर खाली करण्याकरता एक हँडल बसवलेला असतो. ही अशी एक बॉडी. तर अशा प्रकारे या पाईप व्हॉइस संदर्भातली माहिती आपण पाहूया. धातूचे राऊंड बार, आता या ठिकाणी धातूचे राऊंड बार, पाईप, त्याचप्रमाणे टूब्स घट्ट करण्याकरता या पाईप व्हॉइसचा उपयोग होत असतो. या व्हॉइसचा स्क्रू व्हर्टिकल चाल करीत असून या प्रकारचा स्पिंडल आहे किंवा स्क्रू आहे हा व्हर्टिकल चाल करीत असून जॉची चाल सुद्धा व्हर्टिकल होत असते. आता त्याचबरोबर या स्पिंडल बरोबर हा जो अप्पर जॉ आहे हा देखील व्हर्टिकल स्लाइड होत असतो. पाईप व्हॉइसमुळे जॉबच्या सर्फेसवर चारही बाजूने घट्ट पकड मिळते. या ठिकाणी व्ही आकारामध्ये दोन्ही बाजूला दोन्ही जॉमध्ये व्ही आकार असल्यामुळे त्याच्यावर ग्रीप होण्याकरता सरेशन पाडल्यामुळे त्या जॉबच्या चारही बाजूनी मजबूत अशी ग्रीप पकड मिळत असते. त्यामुळे या व्हॉइसमध्ये पाईप सारखे तत्सम जॉब पकडून राऊंड बार पकडून त्यावर पाईप सारख्या जॉबवर थ्रेडिंग किंवा पाईप कटिंग करताना या पाईप व्हॉइसचा प्रामुख्याने उपयोग होतो किंवा उपयोग केला जातो. अशा प्रकारे पाईप व्हॉइस संदर्भातली माहिती पाहिली. त्यानंतर व्हॉइसचा पुढचा प्रकार आपण पाहणार आहोत
हँड वाईज तर या ठिकाणी आकृतीमध्ये एक हँड वाईज दाखवलेलं आहे. मध्यभागी एक स्प्रिंग आहे आणि ह्या दोन जॉ आहे आणि या ठिकाणी एक नट आणि एक विंग नट दाखवलेले आहे. एक मध्ये थ्रेडेड स्पिंडल आणि त्यावर एक विंग नट दाखवलेलं आहे. तर हँडवाईजचा उपयोग हा स्क्रूज, रिवेट, चाव्या, कीज, लहान साईजचे ड्रिल आणि इतर लहान वस्तू की जे या बेंच वाईजमध्ये सोयीस्कररित्या पकडले जात नाहीत अशा जॉबला पकडण्याकरता हँडवाईजचा उपयोग होतो. हँडवाईज निरनिराळ्या आकारामध्ये व साईजमध्ये बनवले जातात. अशा या हँडवाईजची लांबी 125 ते 150 mm पर्यंत आणि त्याची रुंदी ही लांबी 125 ते 150 आणि याची रुंदी 40 ते 44 mm पर्यंत असते. ज्याची उघडदाब ही स्क्रूवरील विंग नटच्या साह्याने केली जाते. या दोन जॉमधली जी उघडदाब आहे तर या विंग नटच्या साह्याने करतात. स्क्रू हा वाईजच्या एका लेगला जोडलेला असतो. हा जो स्क्रू आहे हा वाईजच्या हे लेग आहे तो त्यापैकी एका लेगला जोडलेला असतो व दुसऱ्या लेग मधून आरपार होत असतो. एका वाईजच्या लेगला हा जोडलेला आहे आणि या दुसऱ्या लेग मधून तो आरपार घेऊन एका बाजूला विंग नट बसवलेला आहे. तर अशा प्रकारे अशा हँडवाईज संदर्भातली माहिती आपण पाहिली. त्यानंतर वाईजचा पुढचा प्रकार आहे पिन वाईज. तर आकृतीमध्ये हा पिन वाईज दाखवलेला आहे. हँडल आहे, त्यानंतर त्या ठिकाणी चक आहे, त्याच्या पुढच्या बाजूला असे तीन जो आहे आणि त्यामध्ये आपण छोटे छोटे जॉब पकडू शकतो असा पिन वाईज त्या संदर्भातली माहिती. लहान व्यासाचे जॉब, आता तीन जो आहे आणि याच्यामध्ये लहान व्यासाचे जॉब की त्यामध्ये ते लहान व्यास या लहान व्यासाचे जे जॉब आहेत ते पकडण्याकरता पिन वाईजचा उपयोग होतो. यात एक हँडल असून यामध्ये हे एक हँडल असून दुसऱ्या टोकाला लहान आकाराचा एक क्वालिट चक असतो. या ठिकाणी हा एक चक आहे तो क्वालिट प्रमाणे असतो. हँडल करून हे जे हँडल आहे हे हँडल करून चक मध्ये बसवलेल्या जॉची हालचाल करता येते. अशा या जॉमध्ये स्क्रूज, छोट्या पिना, ड्रिल, टॅप इत्यादी पकडून आपल्याला त्याचा उपयोग ऑपरेशनसाठी करता येतो. अशा प्रकारे या पिन वाईज संदर्भात आपण ही माहिती पाहिली. त्यानंतर वाईजचा पुढचा प्रकार टूल मेकर्स वाईज. या आकृतीमध्ये या ठिकाणी किक जॉ, मेहबल जॉ, स्पिंडल आणि एका टेबलवर टिपोल ज्याचा आहे म्हणजे स्लॉटमध्ये तो पकडलेला दाखवलेला आहे. या ठिकाणी वरपीस पकडलेला दाखवलेला आहे. तर अशा टूल मेकर्स वाईज लहान जॉबवर फायलिंग, ड्रिलिंग यासारखे ऑपरेशन करताना जॉबला घट्ट पकडण्याकरता या ठिकाणी जॉबला घट्ट पकडण्यासाठी आणि लहान आकाराचे जॉब त्यांना सरफेस प्लेटवर मार्किंग करावायचे आहे अशा जॉबला पकडण्याकरता या टूल मेकर वाईजचा उपयोग करतात. हा वाईज माय स्टील या मटेरियलपासून तयार केलेला असून टूल मेकर वाईज हे अचूक मापात मशीनिंग केलेले असतात. तर अशा प्रकारे ही टूल मेकर वाईज संदर्भातली माहिती. त्यानंतर मशीन वाईज आणि त्याचे काही प्रकार आपण अभ्यासणार आहोत. विद्यार्थी मित्र, मशीनवर वेगवेगळ्या प्रकारचे ऑपरेशन करता या वाईजचा उपयोग करतात म्हणून या वाईजला मशीन वाईज असे म्हणतात. या वाईजचे आपण वेगवेगळे प्रकार आपण पाहणार आहोत. त्यामध्ये प्लेन मशीन वाईज, तर या ठिकाणी आकृतीमध्ये हा प्लेन मशीन वाईज दाखवलेला आहे. त्या संदर्भातली माहिती. या वाईजची रचना अतिशय दणकट असते, त्यामुळे हा वाईज या ठिकाणी जॉबवरचे बरेच मटेरियल आपल्याला काढावायचे असते. अशा वेळी जॉब चौरस आकारात करावायचा आहे का
जॉब वरचे बरेच मटेरियल काढायचे आणि जॉब चोरच आकारात करावायचा आहे त्या ठिकाणी करतात. या वहीचा बेस उत्तम प्रकारे जो तळाकडचा जो बेस आहे उत्तम प्रकारे मशीनिंग केलेला असतो. मशीन टेबलवरील स्लॉटमध्ये आता मगाशी या टेबलला जशी स्लॉट आहे अशा स्लॉटमध्ये ह्या प्रकारचा वाईस बसवून या ठिकाणी नट बोल्टचा वापर करून हा वाईस मशीनच्या टेबलवर घट्ट करतात. ह्या वाईसचा उपयोग करून आपल्याला मशीनवर ड्रिलिंग मिलिंग शेपिंग ग्राइंडिंग इत्यादी वेगवेगळे ऑपरेशन करताना जॉबला पकडण्याकरता या मशीन वाईजपैकी प्लेन मशीन वाईजचा उपयोग करतात. अशा प्रकारे ही माहिती मशीनच्या पहिल्या प्रकारापैकी प्लेन वाईज संदर्भातली पाहिली आपण. त्यानंतर मशीन वाईजचा दुसरा प्रकार श्वेल बेस मशीन वाईज. या बेसची वरचा पृष्ठभाग हा बोल्ट फेल केल्यानंतर फिरतो 360 डिग्रीमध्ये म्हणून या श्वेल बेस मशीन वाईज असं म्हटलं जातं. या संदर्भातली माहिती आपण पाहणार आहोत. श्वेल बेस मशीन वाईज हा वाईज दिसण्यास आता अगोदरच्या प्लेन वाईज प्रमाणेच दिसण्यात असतो. या वाईजच्या ज्या या समांतर पोलतात या ज्या आहेत त्या हँडलच्या आणि हस्पंडलच्या त्याने समांतर पोलतात. यामध्ये एक गोलाकार बेस असून जो बेस आहे हा गोलाकार बेस असून त्यावर 360 डिग्रीच्या त्या गोलाकार बेसवर या ठिकाणी 360 डिग्रीच्या संपूर्ण बेसवर खुणा केलेल्या असतात. वाईच्या खालील भागावर वरील भाग आणि या खुणा केलेल्या खालच्या भागावर हा वरचा भाग हे हा एक नटबोल्ट आणि पलीकडे एक नटबोल्ट सेल केल्यानंतर खालच्या बेसवर वरील भाग हा असाशी कोणत्याही कोणामध्ये घट्ट करता येतो. या वाईजचा उपयोग हा अँग्युलर मशीनिंगसाठी होतो. हे जे आपलं पकडून फिरवल्यावर डिग्री देऊन अँग्युलर मशीनिंगसाठी या श्वेल बेस मशीन वाईजचा उपयोग होतो. म्हणजे बेसची वरचा भाग हा श्वेल होतो म्हणून त्यावरून ह्या वाईजला श्वेल बेस मशीन वाईजाच संबोधलं जातं म्हटलं जातं. अशा प्रकारे हा दुसरा प्रकार आपण अभ्यासला. त्यानंतर वाईजचा तिसरा प्रकार युनिव्हर्सल वाईज त्याला टिल्टिंग टाईप वाईज असं म्हटलं जातं. त्या ठिकाणी खालचा बेस आहे त्याच्यावर वरचा हा भाग पाहिजे त्या डिग्रीमध्ये फिरवता येतो. त्याच्यानंतर परत या ठिकाणी एक डिग्री आहे हा बोल्ट सेल केला तर परत याला परत आपल्याला डिग्री जाता येते म्हणजे युनिव्हर्सल अशा प्रकारचा हा वाईज. तर या प्रकारच्या वाईजची बांधणी अगोदरच्या या श्वेल बेस प्रमाणेच असून यामध्ये पकडलेल्या जॉबला मशीन ऍक्सेस आणि टेबलशी या ठिकाणी यामध्ये पकडलेल्या जॉबला मशीन ऍक्सेस आणि टेबल असाशी आडव्या आणि उभ्या या ठिकाणी हे दोन श्वेल या ठिकाणी शिट्टी दिलेली असल्यामुळे आडव्या आणि उभ्या पातळीत शेट करता येते. अशा प्रकारच्या सोयीमुळे निरनिराळ्या अँगलमधील ऑपरेशन आपल्याला या युनिव्हर्सल वाईजच्या सहाय्याने करता येतात. या वाईजचा उपयोग प्रामुख्याने टोलरूम विभागामध्ये केला जातो जेव्हा दोन वेगवेगळ्या पातळीत तिरकस पृष्ठभाग दोन वेगवेगळ्या पातळीत जेव्हा आपल्याला तिरकस पृष्ठभाग मशीनिंग अथवा ग्राइंडिंग करावायचे असतात तेव्हा या वाईजमध्ये जॉब करून अशा प्रकारची कामे करताना या युनिव्हर्सल वाईजचा प्रामुख्याने उपयोग करतात. मुख्यतः टूल ग्राइंडिंग करताना या वाईजचा उपयोग करतात. अशा प्रकारे मशीन वाईज मशीन वाईजचे तीन प्रकार प्लेन मशीन वाईज श्वेल बेस मशीन वाईज आणि युनिव्हर्सल वाईज किंवा त्याला टिल्टिंग टाईप वाईज असे म्हणतात. या संदर्भातली माहिती आपण पाहिली. त्यानंतर वाईजचा पुढचा प्रकार आपण पाहणार आहोत लेग वाईज. आता या ठिकाणी लेग वाईज संदर्भात माहिती पाहत असताना या ठिकाणी हे लेग वाईज दाखवलेलं आहे त्यामध्ये एक नंबरचा जो पार्ट आहे त्याला सॉलिड जॉ म्हटलं जातं. या ठिकाणी दुसरा जॉ आहे या ठिकाणी त्याला मुव्हेबल जॉ म्हटलं जातं. ती हा नंबरचा पार्ट आहे त्याला थ्रेडी नट आणि या ठिकाणी चार नंबर आहे स्पिंडल आहे. त्या स्पिंडलच्या पुढच्या बाजूला हा नट बसवलेला असतो. स्पिंडलमध्ये हा हँडल आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी
रिंग सारखा भाग बसवला जातो 5 नंबरमध्ये. 6 नंबरमध्ये पिवेट, या ठिकाणी पिवेट पिन असते पिवेट. 7 नंबर हा उभा लेग आहे, हा वाईज लेग, त्या लेगवरूनच याला लेग वाईज असे म्हणतात. लेग म्हणजे पाय. आणि 8 क्लॅम हा एका उभ्या भागाला क्लॅम्प, ज्या साहाय्याने पकडलेला क्लॅम्प आहे. तर असे या वाईजचे पार्ट, सॉलिड जॉ, मेबल जॉ, थ्रेडेड नट, स्पिंडल, रिंग, वेट, लेग आणि क्लॅम्प. तर या लेग वाईज संदर्भातली माहिती आपण पाहणार आहोत. तर या वाईजचा एक पाय लांब असून, आता या ठिकाणी हा लेग आपण म्हटलं तो पाय म्हणतो आपण त्याला, पाय लांब असून तो जमिनीत गाठलेला असतो. आता जमिनीत किंवा या ठिकाणी क्लॅम्पने पकडलेला आहे, तर एक लांब असून पाय तो जमिनीत गाठलेला असतो. या प्रकारच्या वाईजच्या जॉ या समांतर न खोलता गोलाईत खोलतात. आता या ठिकाणी मागे पुढे समांतर न होता थोडेशा वक्राकार गोलाईत खोलतात. हा हेवी ड्युटी वाईज असून, हा जो लेग वाईज आहे हा हेवी ड्युटी वाईज असून, मोठ्या आकाराच्या जॉबवर चिपिंग, रिवेटिंग, बेंडिंग, फोर्जिंग इत्यादी ऑपरेशन करताना या वाईजचा उपयोग करतात. या वाईजची बॉडी ही रॉट आयर्न, माय स्टील किंवा फोर स्टील या मटेरियल पासून बनवलेली असते. जॉ प्लॅट या जॉ प्लेट्स म्हणतो, जॉ प्लेट्स या दोन जॉ प्लेट्स या टू स्टील या मटेरियल पासून बनवून या दोन जॉमध्ये स्क्रूच्या साह्याने जोडलेले असतात, फिट केलेले असतात. अशा प्रकारे या लेग वाईज संदर्भात आपण ही माहिती पाहिली. त्यानंतर वाईजचा पुढचा प्रकार हायड्रॉलिक अँड न्युमॅटिक वाईज. हायड्रॉलिक अँड न्युमॅटिक वाईज या ठिकाणी आकृतीमध्ये हायड्रॉलिक वाईज दाखवलेलं आहे, दुसऱ्या आकृतीमध्ये न्युमॅटिक वाईज दाखवलेलं आहे. हायड्रॉलिक म्हणजे ऑइलच्या दाबावर, म्हणजे कॉम्प्रेसरच्या दाबावर हा मागे पुढे होतो. तर हा म्हणजे हा कॉम्प्रेसर न्युमॅटिक म्हणजे कॉम्प्रेसरच्या दाबावर मागे पुढे होतो. आणि हे हायड्रॉलिक एक या ठिकाणी हायड्रॉलिकची टँक असते, त्याच्यामधून पिस्टन सिलेंडरच्या माध्यमातून याची जेव्हा मागे पुढे केली जाते. मास प्रोडक्शनसाठी प्रामुख्याने दोन्ही वाईज वापरले जातात. तर त्या संदर्भातली माहिती, तर या वाईजच्या जेव्हा ही पिस्टन सिलेंडर जोडल्यामुळे, आता या हायड्रॉलिकमध्ये पिस्टन सिलेंडर जोडल्यामुळे जशी पिस्टन सिलेंडरमुळे निर्माण होणाऱ्या शक्तीचा संबंध, पिस्टन सिलेंडरमुळे निर्माण होणाऱ्या शक्तीचा संबंध या शक्तीशी संबंध जोडलेला असतो. जेव्हा पिस्टन सिलेंडरमध्ये पंप होतो, जेव्हा तो पिस्टन आहे तो सिलेंडरमध्ये पंप होतो, तेव्हा मुव्हेबल जॉ, त्या म्हणलं हा मुव्हेबल जॉ आहे, हा काय होत असतो, पुढे मागे होत असतो. त्यामुळे दोन जॉमध्ये पकडलेला जॉ घट्ट पकडला जातो. मुव्हेबल जॉच्या सिलेंडरला पिस्टनमधील, मुव्हेबल जॉच्या सिलेंडरला पिस्टनमधील हवा किंवा तेल, आता हायड्रॉलिकमध्ये ऑइल आणि न्युमॅटिकमध्ये एअर हवा, परत मूळ टाकीमध्ये जाण्याकरता वॉल्व असतो. तो उघडला की त्या जॉबची पकड सैल होते. ही क्रिया फार जलद होत असते, त्यामुळे वेळेची आणि मनुष्य शक्तीची बचत होऊन आपल्याला कमी वेळेमध्ये जॉब घट्ट अगर पकडलेला जॉब सेल करता येतो. अशा प्रकारचे जे न्युमॅटिक आणि हायड्रॉलिक वाईज आहेत हे मास प्रोडक्शनसाठी वापरले जातात, अशी ही माहिती. त्यानंतर वाईजचा पुढचा प्रकार इसेंट्रिक ऑर कॅम वाईज. इसेंट्रिक ऑर कॅम वाईज या ठिकाणी या वाईज मध्ये एक फिक जॉ तर दुसरी इसेंट्रिक लिव्हर द्वारे, एक फिक जॉ आहे आणि दुसरी या इसेंट्रिक लिव्हर द्वारे मागे पुढे होत असते. लिव्हरचा उपयोग हँडल सारखा करून, या लिव्हरचा उपयोग हँडल सारखा करून या दोन्ही जॉ मध्ये पकडलेल्या जॉबला घट्ट करता येते. हँडल विरुद्ध बाजूला, हा हँडल विरुद्ध बाजूला ढकलले की या दोन जॉमध्ये पकडलेला जॉब सैल होतो. या वाईजचा उपयोग प्रोडक्शन कामासाठी करतात. तर इसेंट्रिक ऑर कॅम वाईजचा उपयोग कमी वेळेमध्ये
लोडिंग अनलोडिंग म्हणजे जॉब सेल करणं घट्ट करणं या क्रिया होत असल्यामुळे प्रोडक्शन कामासाठी याचा उपयोग करतात. अर्थातच यामुळे वेळेची बचत होऊन प्रोडक्शन ते वाढलं जातं. अशा प्रकारे या इशेंट्रिक कॉईल संदर्भातली माहिती. त्यानंतर बऱ्याच वेळेस वर्क होल्डिंग डिवाइस व्यतिरिक्त असे काही जॉब असतात की ते वाईजमध्ये किंवा तत्सम साधनाने पकडता येत नाही, त्याकरता वेगवेगळ्या प्रकारचे क्लॅम्प उपयोगात आणले जातात. त्यामध्ये या ठिकाणी जॉब कॉम्पोनंट म्हणजे जॉब आपण किंवा मशीन तर टेबल या ठिकाणी टी स्लॉटमध्ये बोल्ट आणि त्याच्यावर क्लॅम्प टाकून आपण पकडून काही जॉब असे क्लॅम्पच्या साहाय्याने पकडता येतात. त्याचप्रमाणे रिक्वायरमेंट ऑफ क्लॅम्पिंग डिवाइस त्यामध्ये सांगायचं म्हटलं तर सहजरित्या जॉब मशीनवर पकडू शकतो म्हणजे क्लॅम्पिंग डिवाइसची काही गरज आहे या संदर्भात. एक, सहजरित्या जॉब मशीनवर पकडू शकतो. दोन, आवश्यक तेवढीच क्लॅम्पिंग प्रेरणा आपण त्या जॉबला देऊ शकतो. तीन, कमीत कमी हालचालीतून पकडण्याची क्षमता असते. चार, मर्यादित मापाचे जॉब समाविष्ट करण्याची क्षमता या क्लॅम्पिंग डिवाइसमध्ये असते. त्यानंतर व्हॉइस व्यतिरिक्त आपण काही ऑपरेशन करताना शी क्लॅम्पचा देखील वर्क होल्डिंग डिवाइसमध्ये वापर होत असतो. तर शी क्लॅम्प त्याच्यामध्ये बॉडी, त्याच्यानंतर हँडल, स्क्रू किंवा स्पेंडल, त्याच्यानंतर श्वेल प्लॅडे आणि एन मशीन फ्लॅट पॅड या दोन जॉबमध्ये पॅडमध्ये आपण दोन किंवा दोनापेक्षा जास्त जॉब किंवा अँगल प्लेटची जॉब बांधताना किंवा मशीन टेबलवर जॉब बांधताना बऱ्याच वेळेस या शी क्लॅम्प आणि टूल मेकर क्लॅम्पचा दोन किंवा दोनापेक्षा जास्त जॉब एकत्र पकडून काम करताना वापर करतात. तर शी क्लॅम्प संदर्भातली माहिती आपण पाहूया. या क्लॅम्पचा आकार, या क्लॅम्पचा आकार इंग्रजी अक्षर शी आकारासारखा असतो. अशी शी क्लॅम्पची बॉडी फोर्जिंग किंवा काटिंग करून तयार केलेली असते. क्लॅम्पचे एक टोक मशीनिंग करून सपाट बनवलेले असते. क्लॅम्पचे एक टोक मशीनिंग करून हे सपाट बनवलेले असते. दुसऱ्या टोकास ड्रिलिंग करून या टोकाला ड्रिलिंग करून मशीन त्यामध्ये ड्रिल होल मध्ये हँडलच्या साह्याने एक क्रूरॉड, हा क्रूरॉड आहे, हा क्रूरॉड बसून दुसरी जॉब मागे पुढे करता येते. तर स्क्रू रॉडच्या दुसऱ्या टोकाला पॅड बसवून, या स्क्रू रॉडच्या दुसऱ्या टोकाला पॅड बसवून ते गोलाकार फिरते. पॅड देखील गोलाकार फिरते आणि या स्क्रूने मागे पुढे हे पॅड करून आपल्याला या दोन जॉबमध्ये वस्तू किंवा जॉब पकडून आपल्याला क्लॅम्प करता येतो. फ्युएल प्लॅडला दाते खाचा पाडलेल्या असतात, ग्रिपिंगसाठी याला खाचा पाडलेल्या असतात. या क्लॅम्पचा उपयोग, अशा शी क्लॅम्पचा उपयोग जॉबला अँगल प्लेट किंवा ड्रिल मशीनवर टेबलवर जॉब पकडण्यासाठी, दोन किंवा जास्त जॉब एकत्र पकडण्यासाठी देखील या शी क्लॅम्पचा उपयोग करतात. क्लॅम्पिंग स्क्रूच्या टोकावरील फिरणाऱ्या पॅडची मदत समांतर नसलेले पृष्ठभाग पकडण्यासाठी देखील होतो. शी क्लॅम्प हलक्या व अवजड कामासाठी वापरतात. असा शी क्लॅम्प हलक्या व अवजड कामासाठी वापरला जातो. तर त्यानंतर टूल मेकर्स क्लॅम्प संदर्भात माहिती पाहूया. या ठिकाणी आकृतीमध्ये टूल मेकर क्लॅम्प दाखवलेले आहे. दोन स्क्रू दाखवलेले, बॉडी दाखवलेली मशीन, आणि त्याच्यामध्ये एकमेकीच्या विरुद्ध बाजूने असे दोन स्क्रू बसवलेले असतात. आणि या ठिकाणी दोन जॉबच्या मध्ये आपण दोन किंवा दोनपेक्षा जास्त जॉब पकडून आपण काही अशी कामे की काही वेळी काही दोनपेक्षा दोन जास्त जॉब एकत्र पकडून ड्रिलिंग अशी कामे करताना या कमी करवायचा वापर करतात, क्लॅम्पचा वापर करतात. तर या क्लॅम्पचा उपयोग सर्वसाधारणपणे टूल मेकर हे मशीनिंग केलेले लहान जॉब, सपाट जॉब भाग पुढील क्रिया करताना जॉबला पकडण्यासाठी करतात. यामध्ये आयताकृती पोलाद भाग अचूकतेने मशीनिंग केलेले असतात. क्लॅम्पचे जे पृष्ठभाग जॉबला पकडण्यासाठी वापरतात ते अचूकपणे, या क्लॅम्पचे हे पृष्ठभाग अचूकपणे समांतर केलेले असतात. दोन्ही आयताकृती भाग हे
दोन आटे असलेल्या थ्रेड असलेल्या रॉडच्या सहाय्याने जोडले जातात. या दोन रॉडच्या सहाय्याने एकमेकांशी जोडले जातात. स्क्रू रॉड एका दिशेला एक स्क्रू रॉड एका दिशेला फिरून दोन पकडल्या जाणाऱ्या पृष्ठभागामधील अंतर कमी जास्त करता येते. या दोघांमधलं अंतर आपल्या कमी जास्त करता येते. स्क्रू रॉडला घट्ट करून योग्य दाब निर्माण केला जातो. यामध्ये यामध्ये एक रॉड बसून त्यामधला दाब हा पिन बसून हँडलमध्ये आपल्याला दाब कमी जास्त करता येतो. अशा प्रकारे ही माहिती टूल मेकर क्लॅम्प संदर्भातली. त्यानंतर शी क्लॅम्प नंतर पुढचा एक U11 क्लॅम्प आहे. ही ब्लॉक बरोबर आता U11 क्लॅम्प. तर हा क्लॅम्प व्ही ब्लॉक बरोबर उपांग म्हणून केला जातो. या व्ही ब्लॉक बरोबर एक ऍक्सेसरी उपांग म्हणून केला जातो. गोलाकार जॉब आता एक आतमध्ये एक गोलाकार जॉब आहे. त्या जॉबवर लेआउट मार्किंग करताना तसेच त्या राऊंड बरोबर ड्रिलिंग मशीनिंग त्यासारखे ऑपरेशन करताना राऊंड बरोबर व्ही ब्लॉक बरोबर पकडताना या यू क्लॅम्पचा उपयोग करतात. तर अशा प्रकारे आज आपण आजच्या या लेसनमध्ये टाइप्स ऑफ व्हॉइस संदर्भात माहिती पाहत असताना वेगवेगळ्या प्रकारचे व्हॉइस आपण अभ्यासले. तर असे व्हॉइस कास्ट आयर्नची बॉडी त्याच्यामध्ये एक वेगळी व्हॉइस पाईप व्हॉइस हँड व्हॉइस पिन व्हॉइस टूल मेकर व्हॉइस मशीन व्हॉइसचे तीन प्रकार प्लेन मशीन व्हॉइस ज्वेल बेस मशीन व्हॉइस युनिव्हर्सल मशीन व्हॉइस फ्लेक व्हॉइस हायड्रॉलिक आणि न्यूमॅटिक व्हॉइस इसेंट्रिक कॅम व्हॉइस क्लॅम्प. आणि या क्लॅम्पिंगची रिक्वायरमेंट त्याच्यामध्ये शी क्लॅम्प टूल मेकर क्लॅम्प आणि यू क्लॅम्प संदर्भातली माहिती पाहिली. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक